नमस्कार, या वर्षीच्या गणपतीला आपण बनवूया रेड वेल्वेट चॉकलेट मोदक। तर चला आपण याची सुरुवात करूया। सर्वप्रथम आपण घेऊया व्हाईट कंपाऊंड चॉकलेट। इथे मी मॉर्डे कंपनीचा व्हाईट कंपाऊंड चॉकलेटचा स्लॅब वापरलेला आहे। त्यापैकी आपण 200 ग्रॅम चॉकलेट व्यवस्थित सुरेने कापून घेऊया। कापलेला चॉकलेट आपण एका काचेच्या बोलमध्ये काढून घेऊया। आता हे चॉकलेट वितळवण्यापूर्वी आपण मोदकाचं स्टफिंग बनवून घेऊया। त्यासाठी आपण दुसऱ्या एका बोलमध्ये घेऊया 2 टेबलस्पून क्रीम चीज, त्यात घालूया 1 टेबलस्पून डेझिकेटेड कोकोनट आणि त्यातच घालूया 1 टेबलस्पून पिठी साखर। आता या सर्व गोष्टींना व्यवस्थित मिक्स करून घेऊया। आता अशा प्रकारे आपलं रेड वेल्वेट मोदकांचं स्टफिंग तयार झालेलं आहे। आता हे बनवलेलं स्टफिंग आपण फ्रीजमध्ये ठेवूया, म्हणजे आपल्याला मोदकामध्ये भरायला सोपं जाईल। आता कापून ठेवलेलं जे चॉकलेट होतं त्याला आपण ओव्हनमध्ये वितळवून घेऊया। आता चॉकलेट वितळवण्यासाठी 30 सेकंद आपण हे भांडं ओव्हनला लावूया। त्यानंतर चमच्याने व्यवस्थित हे चॉकलेट ढवळून घ्यायचे आणि पुन्हा 10-10 सेकंद हे वितळेपर्यंत आपल्याला ओव्हनला लावायचे। आता वितळलेल्या चॉकलेटमध्ये आपण लाल खाण्याचा रंग मिसळूया। तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे लाल रंगाचं प्रमाण कमी जास्त करू शकता। मोदक शेपचा चॉकलेट मोल्ड घेऊन त्यामध्ये वितळवलेलं चॉकलेट घालायला सुरुवात करूया। साधारण 1 टीस्पून एवढं चॉकलेट आपण प्रत्येक कॅव्हिटीमध्ये घालून चमच्याच्या सहाय्याने व्यवस्थित पसरवून घेऊया। त्यानंतर जे आपण स्टफिंग बनवून फ्रीजमध्ये ठेवलं होतं तेसुद्धा यामध्ये घालून घेऊया। आणि आता पुन्हा एकदा वितळवलेलं चॉकलेट घालून आपण मोदकाला व्यवस्थित सील करून घेऊया। सर्व कॅव्हिटीज व्यवस्थित भरून झाल्यानंतर चॉकलेटचा मोल्ड व्यवस्थित टॅप करून घ्यायचा आहे, म्हणजे त्याच्यातले जे एअर बबल्स असतील ते सगळे निघून जातील। आणि आता या मोल्डला आपल्याला फ्रीजमध्ये साधारण 15-20 मिनिटं व्यवस्थित सेट होण्यासाठी ठेवायचं आहे। आता आपले मोदक मस्त सेट झालेले आहेत, त्यांना आपण डिमोल्ड करून घेऊया। बघा किती सुंदर आणि अतिशय सुबक असे आपले चॉकलेट मोदक तयार झालेले आहेत। तुम्ही या गणपतीला हे नक्की ट्राय करून बघा।